पुरुष प्रसाधन गृहाच्या भिंतीवर विवाहित महिलेचा नंबर लिहून कॉल गर्ल लिहिणं हा लैंगिक छळ आहे असं कर्नाटक उच्च न्यायालयानं म्हटलंय. या प्रकरणात वैयक्तिक कारणावरून केवळ सूड भावनेतून महिलेला त्रास दिल्याचं समोर आलंय. नेमकं प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात. कर्नाटकात प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहाय्यक म्हणून एक महिला काम करते. या महिलेनं सरकारी कामासाठी आपला मोबाईल नंबर केंद्रातील अधिकाऱ्यांना दिला होता. अचानक तिला वेगवेगळ्या क्रमांकावरून वेळी अवेळी अनपेक्षित कॉल येऊ लागले. या कॉलवर काहींनी तिला आक्षेपार्ह भाषेत शिवीगाळ केली तर काहींनी धमकीही दिली. सुरुवातीला या महिलेला काय झालं हे कळलं नाही. जेव्हा तिनं या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा कळलं की तिचा मोबाईल नंबर हा कॉलगर्ल नंबर म्हणून एका पुरुष प्रसाधन गृहात लिहिला गेलाय. मॅजेस्टिक बस स्टॉप बंगळुरूच्या पुरुष शौचालयातल्या भिंतीवर तिचा मोबाईल नंबर लिहिण्यात आल्याचं समोर आल्यानं या महिलेला चांगलाच धक्का बसला. अखेर तिनं पोलिसात तक्रार केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा कळलं की 38 वर्षांच्या अल्लाबक्ष पटेल या व्यक्तीनं हा सगळा कारभार केलाय. आता पोलिसांनी पटेल विरोधात आरोपपत्र दाखल केलंय. यात बदनामीकारक लिखाणासाठी कलम 501 अंतर्गत, शिवीगाळ केल्याप्रकरणी कलम 504 अंतर्गत आणि निनावी फोनवरून धमकावल्याप्रकरणी कलम 507 अंतर्गत, तसंच विनयाचा अपमान केल्याप्रकरणी कलम 509 अंतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केलंय. या विरोधात पटेल यांना आक्षेप घेणारी याचिका न्यायालयात दाखल केली. पटेल याच्या म्हणण्यानुसार कलम 509 अंतर्गत IPC गुन्हा घडलेला नाहीये, तर कलम 504 आणि 507 ही कलम अदखलपात्र आहेत असा युक्तिवाद पटेलनं केलाय. यावर न्यायालयानं मात्र कठोरपणे आपलं म्हणणं मांडत याचिकाकर्त्याचे कान टोचलेत. पुरुष प्रसाधन गृहाच्या भिंतीवर महिलेचा क्रमांक कोरणं किंवा लिहिणं हा IPC 509 गुन्हा आहे असं म्हणत याचिकाकर्त्यानं भिंतीवर नंबर लिहून महिलेचा अपमान केल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय. त्याचवेळी सार्वजनिक ठिकाणी एका महिलेवर अशी तुच्छ टिप्पणी करून प्रश्न सुटू शकत नाही असंही न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी ही याचिका फेटाळताना महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे. ते म्हणाले, आजच्या डिजिटल युगात शारीरिक इजा करण्याची गरज नाही आहे. समाज माध्यमात निंदनीय विधानं चित्र किंवा व्हिडिओच्या माध्यमातून स्त्रीच्या शिलाचा अवमान होऊ शकतो. अशी प्रकरणं कठोरपणे हाताळली पाहिजेत असं न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी म्हटलंय. वैयक्तिक कारणावरून केवळ सूड भावनेतून महिलेसोबत केलेला हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया आता समाज माध्यमातून व्यक्त होतीय. यामुळे या महिलेला मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलंय. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.